Hi guys, this is Shashank from Tiki and today we are going to review a very famous Marathi movie Deo. देवळ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे उमेश विनायक कुलकर्णी यांनी. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा फार मोठा फौज पट आहे. राम 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 राम. मोहन अगाशे आणि नसरुद्दीन शाह यांचा कॅमियो रोल या चित्रपटाला एक वेगळंच वळण देतो. काय चाललं गावात तुमच्या? चित्रपटाच्या कथेबद्दल जर बोलायचं झालं तर चित्रपटाची कथा मंगरूळ या छोट्याशा गावाभोवती आणि तिथल्या गावकऱ्यांभोवती फिरते. या गावातील एक सर्वसाधारण तरुण केशा म्हणजेच गिरीश कुलकर्णी हा जेव्हा दुपारी एका झाडाखाली झोपलेला असतो तेव्हा त्याला श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार होतो. या गोष्टीमुळे गावात झालेला हलगल्लोळ आणि बदल या चित्रपटात एक वेगळीच मजा घेऊन येतात. कोण आले म्हणे? कुणीतरी आले म्हणे. दत्त का कोण? माळावर दत्त आलाय. कुणी आणलंय? चला तर आता आपण बघूया त्या चित्रपटातील काही मजेशीर दृश्य. दुपारच्या मला दत्त दिसले माळावर उंबरामध्ये. दत्त? दत्त? कोणचे दत्त? सुनील दत्त. आता या चित्रपटातील मुख्य पात्र केशा हा एकदम विनोदी आणि अभिया स्वभावाचा आहे. त्याला जेव्हा दत्तगुरूंचा साक्षात्कार होतो तेव्हा तो ही गोष्ट अख्ख्या गावकऱ्यांना ओरडून ओरडून सांगतो की गावात दत्त आले, ओ दत्त. तेव्हा गावकऱ्यांचे रिएक्शन पण हा एकदम विनोदी आहे. आणि खास करून जेव्हा तो ही गोष्ट भाऊ म्हणजे नाना पाटेकर यांना सांगायला जातो तेव्हा तर त्यांच्यातलं संभाषण तर अतिविनोदी आहे. कोण आहे? कोण आहे भाऊ? काय रे भाऊ, काय झोपले होते काय? अरे झोपलं नव्हतं, तालुक्याची कामं काढली होती यानं. ते तुम्ही गपगार झोपताय राहून माझी झोप उडायची. झोपलं नव्हतं. बरं राहिलं, तुम्ही मस्त कुस्ती खेळताय. पण भाऊ आत्ता मी जे पाहिलं ना कुणी बघितलं नसेल. भाऊ माळावर आखरी चाललं ना. काय झालं? दत्त आले. दत्त, गुरुदेव दत्त. यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की केशा नव्हे तर अख्ख्या गावकऱ्यांना माहितीये की या भाऊला काही काम नाहीये आणि दिवसभर हे नुसतं झोपाच काढत असतात. गावातली बाकीची मंडळी ही त्यांनाही काही कामं धंदा नाही पण देऊळ बांधणीच्या कामात ते अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. हा देवभक्ती किंवा देवदेव करण्यासाठी नव्हे तर फक्त पैसा कमवण्यासाठी. चित्रपटातील बाकीची पात्र ही फार अगदी मजेशीर आहेत. त्यांची नावं तर अजूनच मजेशीर आहेत. पोयट्या का तर काय कुठल्या तरी फालतू कविता करत असतो म्हणून पोयट्या. भागा मागून भाग संपती शिरियलींचे बाई फट्ट पांढरे वरी पसरले टिपूस गाळत नाही. हेमड्या. आता हेमड्या म्हणजे काय मला तर कळलं नाही बाबा काय हेमड्या. ऑडियन्स. आता ऑडियन्स म्हणजे तो कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये आपला हात हलवत असतो म्हणून ऑडियन्स. नाईन्टी काळालाच असेल तुम्हाला का नाईन्टी नाव आहे त्याचं. टॉमे. आता टॉमे काय अरे कुत्र्याचं नाव चांगलं असतं. टॉमे काय? टॉमे. टॉम्या. टॉम्या. आता सरपंच. सरपंच म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? एक भारदस्त आणि रुबाबदार व्यक्तित्व. आता या चित्रपटातील जी सरपंच आहे ती एक स्त्री आहे. उत्तम. पण त्या स्त्रीचं दुसऱ्यांसमोर सोडावं स्वतःच्या सासू समोरही काही चालत नाही. ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही सरपंच असो किंवा दुसरा कुठलाही मोठा माणूस असू दे तुम्हाला तुमच्या सासू समोर हे नतमस्तक व्हायलाच लागतं. निस्ता फारा फारा साड्या नेसायच्या की टरा टरा निघायचं. म्हातारीच्या मड्यावर घर टाकून फुपाटा फुकट फिरती. निखळ मनोरंजन आणि सामाजिकतेचा टच असणारा हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच खुर्चीला खेळून ठेवेल. केवळ एका घटनेमुळे गावात काय काय घडू शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देऊळ हा चित्रपट. आता गोष्ट येते रेटिंगची तर आम्ही या चित्रपटाला देतोय 10/9 रेटिंग. धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच इंटरेस्टिंग मूवी रिव्ह्यूज बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल कास्ट इंडिया आणि इन्स्टा आणि फेसबुकवरती तर आम्ही आहोतच. करा लाईक, करा काय फुकटच आहे.